नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे स्त्रीरोग वंध्यत्वापासून मुक्ती. आणि अर्थातच स्त्रीरोग वंध्यत्वाच्या अनुषंगाने पुरुषांमध्ये असणारे खास करून वीर्यदोष किंवा लैंगिक समस्या ह्यांवरती सुद्धा आपल्याला विवेचन करणार आहेत साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंदजी मदगनी, ज्यांची मी सर्वप्रथम आपल्याला ओळख करून देतोय. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराजांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला सुपरिचित असं आहे, खास करून विश्वामृत चिकित्सालयामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे आणि त्यानिमित्तच आजच्याही कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो खास करून स्त्रीरोग, मासिक पाळीचे आजार आणि त्या अनुषंगाने वंध्यत्वाच्या समस्यांवरती आपल्याला कशा रीतीने मात करता येईल हा आहेच. पण ह्या अनुषंगाने आपण पुरुषांमध्ये सुद्धा इन्फर्टिलिटीचं प्रमाण हे समसमान असतं आणि त्या अनुषंगाने आपण पुरुषांच्याही वीर्यदोषाच्या समस्या आहेत, म्हणजेच लो स्पर्म काउंट आहे किंवा या ठिकाणी असणाऱ्या विविध लैंगिक समस्या आहेत ह्यांच्याविषयी असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. अर्थातच हे मार्गदर्शन घेण्याआधी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण जे संपर्कासाठी नंबर बघत आहात हे विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत. विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे, त्यामुळे जरूर आपण ह्या उपचारांचा लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा जे पुढे संपर्कासाठी नंबर बघत आहात त्यावरती. हे विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. पण आजच्या कार्यक्रमाचा जो आपला खास विषय आहे तो आहे स्त्रीरोग वंध्यत्वाशी निगडीत समस्या, ज्याच्यामध्ये मासिक पाळीचे आजार आहेत, वारंवार होणारा गर्भपात आहे, अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी हा जो प्रकार आहे ज्यासाठी आज आधुनिक शास्त्रात कोणतेही उपाय या ठिकाणी दिसत नाहीत आपल्याला, ह्या विविध प्रकारच्या समस्यांवरती आता मात करता येणं शक्य आहे विश्वामृत उपचारांनी. आणि त्याचबरोबरीने पुरुषांमध्ये असणारे लिंगदोष आहे किंवा वीर्यदोष आहे ह्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर पुन्हा एकदा स्वागत करूया आपण वैद्यराजांचं. सर, आजचा जो कार्यक्रमाचा विषय आहे तो खरोखर एक त्याला एक भावनिक सुद्धा एक कांगोरा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रत्येक दाम्पत्याला, प्रत्येक कपलला आपलं मूल हवं असतं, स्वतःचं मूल हवं असतं. आणि आजच्या काळामध्ये विविध प्रकारच्या कारणांमुळे, मग तो शारीरिक ताणतणाव आहे, मानसिक ताणतणाव आहे, उशिरा होणारी लग्न आहेत किंवा विविध इतरही, म्हणजे लठ्ठपणा आहे, विविध इतर आजारामुळे सुद्धा इनफर्टिलिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहेच. पण मुलींमध्ये खास करून पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आहे किंवा मासिक पाळीच्या समस्या आहेत, खूप विविध प्रकारच्या समस्या आपल्याला दिसतात. तर सर्वप्रथम ह्याविषयी आपल्याला काय सांगायला आवडेल? कसं होतं म्हणजे का की गायनेकॉलॉजी असं एक वेगळी ब्रांच, जशी आधुनिक शास्त्राची आहे तशी आयुर्वेदा सुद्धा आहे. आणि मग हे काय होतं, यांचं लोकांचं फिजिशियनशी सगळं प्रत्येक वेळेला काही जमेल असं नाहीये. पण काय बाल ग्रहोर्द्वांग शल्य दंशा जरावशान अशी आठ अंग जी आहे ती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. तर त्यातला हा बालकांशी संबंधित हा जो विषय आहे वंध्यत्वाचा, ह्याच्यामध्ये गर्भाशय किंवा जननेंद्रिय पुरुष आणि स्त्रियांची ह्याचा संबंध इतर बॉडी फिजिओलॉजीशी हे विसरलं जातं आणि त्यामुळे न समजणारी जी वंध्यत्वाची प्रक्रिया आहे ना ती त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येत असते. तर गर्भाशयातनं जो रजस्राव होणार आहे त्या स्त्रीला, आता आपण इथं पुरुषाची जननेंद्रियाची संस्था जी आहे ती बघत असतोय आणि त्याच्यात वाज डिफरन्स नावाच्या दोन नळ्या ज्या आहेत त्याही तुम्हाला प्रोस्टेटमध्ये येऊन मिळालेल्या आढळून येतील. इथं ब्लॅडर आणि त्याच्या खाली आपल्याला प्रोस्टेट दिसते आणि त्याच्यामध्ये ब्लॅडरमध्ये जी युरिन आहे तिचा मार्ग आणि प्रोस्टेटचं सिक्रेशन आणि शुक्राचा मार्ग हा पुरुषाच्या बाबतीत एकच असतो. आणि त्यामुळे मूत्राशी संबंधित काही घटना जर विकृत असतील तर पुरुषांच्या स्पर्मवरती विकृत परिणाम येतो असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. आणि हे लक्षात घेत असताना ते प्रोस्टेट ग्लँड कुठं आहे, ब्लॅडर कुठं आहे, वृषण ग्रंथींचा आकार किती मोठा आहे किंवा लहान आहे, अनडिसेंडेड टेस्टिकल्स आहेत का नाही, याचा संबंध आहे तो पुरुष वंध्यत्वाच्या बाबतीत खूप वेगळ्या पद्धतीने येतो. मोटिलिटी कमी असणं, काउंट कमी असणं, पीएच जी आहे जास्ती ऍसिडिक असणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुरुषाच्या वंध्यत्वाच्या बाबतीत आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. पण स्त्रियांच्या शरीरामध्ये गर्भाशय जे आहे त्या गर्भाशयातनं बाहेर पडणारं जे रज आहे ते जठरामध्ये, म्हणजे आमाशयामध्ये तयार होतं असं आयुर्वेदन म्हटलेलं आहे. तर ह्या जठराशी संबंधित ज्वर किंवा ताप हा एक महत्वाचा भाग आहे जो वंध्यत्व उत्पन्न करू शकतो. पांडुरोग नावाचा अॅनिमियाचा जो भाग आहे रक्ताशी आणि रसाशी संबंधित, तो सुद्धा या पद्धतीची लक्षणं जी आहे ती वंध्यत्वाच्या हिशोबाने लक्षात घेऊ शकतो. आम्लपित्ताचा त्रास आहे, अल्सर्स आहे, तर त्याचा परिणाम येऊ शकतो. गृहिणी नावाचा आजार जर पुरुषाला झाला तर स्त्रीशु अप्रशनम, म्हणजे स्त्रीविषयीची इच्छा त्याची मरते असं सांगितलेलं आहे. आणि स्त्रीला जर गृहिणी झाली तर पुरुषाच्या विषयीची इच्छा मरते. तर पोट खराब असेल, मधनं जुलाब वगैरे होत असतील, गॅसेस होत असतील, तर त्या लोकांना सुद्धा मुलं होत नसतात हे लोकांना माहीत नसतं. म्हणजे गायनॅकॉलॉजीचा विचार जसा असतो तसाच फक्त आयुर्वेदात आहे असं नाही आहे. गर्भाशयाचं खुद्दचं दुखणं आणि इतर आजारांचा गर्भाशयावरती येणारा परिणाम हा फार मोठा विषय जो आहे तो आयुर्वेदाने चोखाळलेला आहे.
आहे आणि त्यामुळे इतर आजारांची ट्रीटमेंट केली तर मुलं व्हायला लागतात असंही होत असतं. ह्याच्याबरोबर मनाची जी अवस्था आहे मुलं न झाल्यानंतरची तीही ट्रीट करायला लागत असते, त्याचा हार्मोनशी साक्षात संबंध असतो. तर आयुर्वेद ज्या वेळेला वंध्यत्वाचा विचार करतो स्त्री किंवा पुरुषाचा, तेव्हा स्त्रियांची बरीच कारणं निघतात. बीजग्रंथीमध्ये गाठी असणं, पाण्याच्या गाठी असणं, चॉकलेटशी सारखा आजार असतो, त्याच्यातनं बीज तयार होत नसतं, फेलोपियन ट्यूबचं जे तोंड आहे ते ब्लॉक असू शकतं, फेलोपियन ट्यूबमध्ये पाणी साचू शकतं, एंडोमेट्रोसिस सारखा आजार असू शकतो, त्याचा टीबी असू शकतो, गर्भाशयाच्या आत पडदे असू शकतात, योनिमार्ग लहान असू शकतो, सूचीमुखी योनी म्हणजे गर्भाशयाचं मुख जे आहे ते अगदी सुईसारखं असतं, गर्भाशय ऍबसेंट असणं असाही प्रकार असू शकतो, टर्नर सिंड्रोम सारखी काही लक्षणं असतात, नात्यातली लग्न असतात, वजायनल सिक्रिशनची पीएच जास्ती असू शकते, नाना तऱ्हा आहेत स्त्रियांच्या बाबतीत. तर स्त्रियांची तब्येत तपासणं आणि त्याची औषधं देणं हे महाकर्म कठीण होतं आणि ट्रीटमेंट साधारण 3 ते 5 वर्ष चालू शकते. पण त्याचं जर उत्तर काढायचं असेल तर एवढं मागं लागावंच लागतं आणि ते लागल्यानंतर ओव्युलेशन व्यवस्थित व्हायला लागतं, स्त्रीबीज व्यवस्थित आत येऊ शकतं, बीजांड कन्सिव्ह व्यवस्थित होऊ शकतं आणि एम्बेडिंगची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित व्हायला लागते, एंडोमेट्रियोसिसशी संबंधित आजार सुद्धा आपल्याला काढता येतात. असंच पुरुषांच्या बाबतीतला शुक्राचा विचार जो आहे तो सुद्धा परिपक्व पद्धतीने करता येतो. आणि हे करून ज्या वेळेला उत्तरं मिळत नाहीत असं लक्षात येतं, त्यावेळेला असं होतं की रेक्टम नावाचा जो भाग आहे शौचाची जागा ही मागच्या बाजूला आहे स्त्रियांना आणि ब्लॅडर पुढा आणि मध्ये गर्भाशय आहे. कोंबडी जसं अंड उभवते आणि नंतर ते हॅचून बाळ बाहेर येतं त्याचं पिल्लू, तसं विष्ठा किंवा पुरुषाच्या उष्णतेवरती गर्भाशयाचं आरोग्य अवलंबून आहे असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. तर मळच जर विकृत असेल तर कितीही तुम्ही गर्भाशयाची औषध दिली तरी मुलं होत नाही, तसंच मूत्र जर विकृत असेल तर मुलं होत नाही. तर मल आणि मूत्रांची अवस्था चांगली करण्याची प्रक्रिया ही खाणं पिणं वागण्यातून जर आपण केली आणि पंचकर्मांच्या साहाय्याने हे जर बदललं गेलं तर गर्भाशयाचं आरोग्य सुधारतं आणि न समजणारी जी संतती न होण्याची प्रक्रिया किंवा वंध्यत्व आहे ह्याच्यासाठी उत्तरं निघू शकतात. येस, मला वाटतं हे फार सुंदर विवेचन सर केलं आपण की ह्याच्यामागे एक विचार आहे, एक थॉट आहे आणि त्याच्यामुळे खरोखर म्हणे की ह्या सर्व प्रश्नांना उत्तर मिळू शकतात, खास करून स्त्रीरोग वंध्यत्वाशी निगडीत समस्या किंवा पुरुषांची. इथे बऱ्याच वनस्पती सर आणलेले आहेत, प्रेक्षक उत्सुक आहेत जाणून घ्यायला नेहमीप्रमाणेच की कशा रीतीने ह्या आजारांमध्ये ह्या वनस्पती आपण काही वनस्पती वगैरे त्याचा वंध्यत्वाच्या हिशोबाने वापर आपण करून घेऊया. आता ही अशोक नावाची वनस्पती आहे, हा सीतेचा अशोक आहे, राम सीता याच्यातली सीता ज्या अशोकवनामध्ये होती आणि ज्या झाडाखाली ती राम राम म्हणत बसलेली होती आपल्या नवऱ्याचं नाव घेत, ती ही वनस्पती आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीचा अशोक हा नुसताच उंच वाजवणारा असतो आणि त्याचा उपयोग होत नाही, ह्याला लाल रंगाची सुंदर फुलं लागतात आणि छोट्या शेंगा लागतात, ही वनस्पती वापरायची. तर अशोक म्हणजे शोक नष्ट करणारी आहे, मनाचा शोक जो आहे तो नष्ट करण्यासाठी ही वनस्पती वापरली जाते. तर ह्या वनस्पतीचा क्षीरपाक किंवा सालीचा काढा या पानांचा रस जो आहे तो स्त्रियांच्या सगळ्या आजारासाठी उपयोगी पडतो. पाळी वेळेवरती न येणं, पाळीला अंगारती जास्ती जाणं, पाळीला ज्या वेळेला त्रास सुरू होतो त्यावेळेला पोट खूप दुखणं, त्याच्यानंतर पांढरा अंगारती जाणं आणि पाळीच्या संबंधाने इतर तक्रारी उत्पन्न होत असताना गर्भाशयाचा आकार वाढून ते गर्भाशय बाहेर येणं, अशा सगळ्या तक्रारीसाठी स्त्रियांना हा अशोक जो आहे तो उपयोगी पडतो. तर अशोकारिष्ट जरी पोटात घ्यावं किंवा या वनस्पतीचा वापर करावा तर वंध्यत्व हे पुढे येतच नाही. तरुण वयापासून मुलींनी जर हे वापरलं गेलं आणि लग्न जर लवकर केली गेली तर मुलं उत्तम पद्धतीने लवकर उत्पन्न होऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीची तब्येतीची होऊ शकतात. दुसरी एक वनस्पती इथं आहे, ही सगळ्यांना माहीत असेल, ह्याला कोकिलाक्ष असं एक फार सुंदर नाव आहे. कोकिलेच्या डोळ्यासारख्या याचा रचना यांच्या फुलाची आणि हे कोकिलाक्ष ही वनस्पती याला तालीम खाना असं सुद्धा म्हणतात. याच्या बी अतिशय चिकट आणि बुळबुळीत असतं. थंडीच्या दिवसात हे जर पोटामध्ये घेतलं गेलं तर कुस्ती करणारे जे पैलवान लोक आहेत त्यांची रग खूप वाढते अंगातली आणि शुक्र धातू उत्तम पद्धतीने तयार होतो. पुरुषांच्या शुक्राशी संबंधित प्रॉब्लेम हे खूप चांगल्या पद्धतीने नष्ट होतात. वातरक्त नावाच्या सांध्यांच्या आजारासाठी सुद्धा ही वनस्पती वापरली जाते. ही तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध सुद्धा आहे, त्याचं चूर्ण तुम्ही वापरू शकता. तिसरी वनस्पती इथं जी आहे ती शिवलिंगी नावाची वनस्पती आहे. काकडीच्या वर्गातला हा वेल आहे, ह्याची पानं तुम्ही बघून घ्या. इथं त्याचं फळ दिसतंय पहा. तर हे फळ पिकल्यानंतर उत्तम केशरी मोहक रंग त्याचा तयार होतो आणि ह्याचं बी हे शंकराच्या पिंडीसारखं असतं लिटरली, म्हणून हिला शिवलिंगी असं म्हणतात. तर ज्या पुरुषांच्या बाबतीत ऑलिगोस्पर्मियाचा त्रास आहे किंवा ज्यांना पस सेल्स त्याच्यामध्ये येतात, काउंट खूप कमी आहे 20 च्या 40 मिलियनच्या पुढे तर ॲटलिस्ट तो काउंट असायला पाहिजे, तर अशा वेळेला ह्या वनस्पतीचं चूर्ण म्हणजे शिवलिंगचं चूर्ण, मदन मस्तकी, रुमा मस्तकी आणि अश्वगंधा अशा 3 वनस्पती 4 वनस्पतींचं चूर्ण पोटात जर जेवणाच्या आधी घेतलं गेलं तर उत्तम पद्धतीने स्पर्म काउंट जो आहे तो वाढू शकतो. तर हे करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आधी जे आहे ते शुक्रजंतू कमी होतात आणि नंतर अजून स्पर्मिया म्हणजे एकही स्पर्म नाही आहे असं असताना ही वनस्पती म्हणजे अमृत आहे आणि ह्याच्याबरोबर बस्ती सुद्धा वापरायला लागतात. ह्याच्याबरोबर आणखी एक वनस्पती वापरणं खूप इष्ट आहे आणि ती तुम्हाला दाखवतो. अश्वगंधा आणि शतावरी हे चहा पाणी जसं म्हणतो ना तशी जोडगोळी आहे नेहमी बघायची. एक शतावरी आहे डाव्या हातातली ही आणि ही
अश्वगंधा आहे. खरं म्हणजे ही ढोरगुंज आहे अशीच अश्वगंधा दिसते. ओरिजिनल अश्वगंधा जी आहे ना ती आपल्याला रायगडच्या डोंगराच्या ठिकाणी मिळते. तर ह्या वनस्पतीची मुळं जी आहेत ती दोन्हीची जी वापरली गेली चूर्ण या स्वरूपामध्ये तर शुक्रजंतू उत्तम पद्धतीने तयार होतात पुरुषांच्या बाबतीत. स्त्रियांचं आरोग्य हे मासिक पाळीच्या हिशोबाने सुधारलं जातं. स्त्रियांची तब्येत बारीक असेल तर त्या कन्सिव्ह होण्यासाठी बारीकपणाच त्यांचा कारणीभूत असतो किंवा टीबी वगैरे जर असेल गर्भाशयाचा तर कारणीभूत असतो. तर टीबीच्या ट्रीटमेंट बरोबर ही औषधं घेतली गेली तर स्त्रियांच्या अनेक वंध्यत्वाचे प्रश्न जे आहेत ते सुटून जातात. आणखी एक दोन वनस्पती दाखवणं खूप इष्ट आहे म्हणून दाखवतो. कोणताही दोष ज्यावेळेला शरीरात आढळत नाही अशा वेळेला मगाशी सांगितला तसा मल आणि मूत्रमार्गांचा विचार करायचा. आणि ही बाबळीची झाडं जी आहेत ती आणि विकंकत किंवा वेहिकल नावाची वनस्पती आहे या दोन वनस्पतींच्या पानांचं चूर्ण एक एक मूठ साधारण असं जर घेतलं गेलं किंवा ओल्या वनस्पतीचं एक एक मूठ जर घेतल्या गेल्या तर 3 महिन्यामध्ये अनएक्सप्लेन जी इनफर्टिलिटी आहे त्याच्यासाठी उत्तर मिळतात 100 पैकी 70 वेळेला. तर आपण ह्याचाही विचार करायला पाहिजे आणि जवळच्या वैद्याकडून ही वनस्पती तुम्ही वापरून घ्या. सर आपण बघितले विविध प्रकारचे अशा ह्या वनस्पती होत्या आणि ज्याद्वारे आपण स्त्रीरोग वंध्यत्वावरती मात करू शकतो. पुरुषांच्या लैंगिक समस्या आहेत किंवा वीर्यदोष आहेत ह्याच्याही वरती सुद्धा मात करू शकतो. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. त्याच्यावरती फोन जरूर करा. विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे जरूर आपण या उपचारांचा लाभ घ्या. कार्यक्रमाच्या पुढेही आपण जाणून घेणार आहोत की कशा रीतीने विशिष्ट प्रकारचे उपक्रम केले जातात विश्वामृत चिकित्सालयामध्ये खास करून स्त्रीरोग वंध्यत्वावरती एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती स्त्रीरोग वंध्यत्वावरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आणि स्त्रीरोग वंध्यत्वाच्या अनुषंगाने पुरुषांच्या सुद्धा असणाऱ्या खास करून लैंगिक समस्या त्याप्रमाणेच वीर्यदोषावरती असणारे उपचार आपण जाणून घेत आहोत साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडनं. कार्यक्रमाच्या पूर्वत आपण जाणून घेतलं की कशा रीतीने विविध वनस्पतींद्वारे आपण ह्या सर्व आजारांवरती मात करू शकतो आणि खास करून अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी जेव्हा असते ज्यासाठी आधुनिक शास्त्रात सुद्धा कोणतं ठोस उत्तर नाहीये तर त्यावरती सुद्धा आपण मात करू शकतो. अर्थातच स्त्रीरोग वंध्यत्व किंवा पुरुषांशी निगडीत समस्यांवरती मात करत असताना या ठिकाणी खास करून आयुर्वेदाच्या संकल्पनेतून जर का आपण बघितलं तर संपूर्ण शरीर शुद्धी आणि त्याचप्रमाणे संपूर्ण शरीरामधले आजार नष्ट करणे ह्याला खास करून महत्व आहे. या अनुषंगाने मला आवर्जून सांगावं असं वाटतं की सर्व प्रकारच्या दीर्घकालीन समस्यांसाठी या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा. जे पुढे संपर्कासाठी आपण नंबर बघतात हे विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत. विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी आहे. याचप्रमाणे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण उपलब्ध आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खास करून दीर्घकालीन समस्यांवरती जेव्हा आपण कोणताही तोडगा आपल्याला दिसत नाही कोणताही या ठिकाणी दृष्टिक्षेपामध्ये जर आपल्याला उपचार दिसत नसतील तर जरूर आयुर्वेदाची कास धरा. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे असताना सर मगाशी आपण स्त्रीरोग आणि त्याचप्रमाणे त्यांच्याशी निगडीत ज्या समस्या आहेत त्याविषयी विवेचन केलं वनस्पतींविषयी जाणून घेतलं. ह्या सेगमेंटमध्ये आपण खास करून मासिक पाळीचे आजार जे आहेत आणि खास करून पीसीओडी सारखे सुद्धा आजार आज मुलींमध्ये खूप दिसतात. लठ्ठपणा वाढलेला दिसतो आणि अनुषंगाने विविध आजार दिसतात. तर विशिष्ट उपक्रमांमध्ये आपल्याला काय सांगता येईल? कसं होतं आता स्त्रियांना मासिक पाळीच्या संबंधी तक्रारी येण्याचं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे त्या 4 दिवसात वागावं कसं हे आयुर्वेदन सांगितलं तसं कुणीही स्त्री वागत नाही. पण आपला जर आधीचा काळ 30-40 वर्षापूर्वी जर लक्षात घेतला तर विटाळशी बसणं किंवा बाहेरचं बसणं हा प्रकार असायचा. आता सगळं एकाकार चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हा त्रास वाढलेला आहे. गर्भाशयाच्या आतल्या बाजूला जखम असते व्रणित असतं गर्भाशय आणि त्यावेळेला तेलकट तुपट असे पदार्थ कमी खायला पाहिजेत. गादीवरती झोपायला नाही पाहिजे. आंघोळ करू नये पण स्वच्छता पाळावी. जागरण करू नये. हे सगळं स्त्रिया विसरलेल्या आहेत. किंबहुना त्या सॅनिटरी नॅपकिनच्या ज्या जाहिराती असतात तर ती पाळी सुरू असताना मुलगी कशी नाचू बागडू शकते हेच दाखवतात. तर अतिशय वेडेपणाने मूर्खपणा आहे हा. कारण त्याच्यामुळे त्याच्या शरीराशी खेळलं जातं मनाशी खेळलं जातं आणि मुलं होत नाही. 10 पैकी 7 कपल्सना आता मुलं व्हायला प्रॉब्लेम येतो. स्त्री आणि पुरुष दोघांच्याच ही कारणं आढळतात. तर लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की जवळच्या वैद्याकडे जाऊन कसं वागायचं हे लक्षात घ्यायला पाहिजे पाळीच्या 4 दिवसाच्या काळामध्ये. तर कोरडं अन्न खाणं रात्री लवकर झोपणं आंघोळ न करणं परंतु स्वच्छता पाळणं हे ह्याच्यात की मेडिसिन असतं आणि की वागणं आहे. असं केलं गेलं तर पीसीओडी उत्पन्न होत नाही आणि मुलं व्हायला प्रॉब्लेम येत नाही. तर पहिले ही परिचर्या सुधारायला पाहिजे. हे झाल्यानंतर मग पाळी येण्याच्या आधी 10 दिवस जर दशमलारिष्ट घेतलं गेलं तर उत्तम पद्धतीने पाळी येते पोट दुखत नाही. शालमली नावाची एक वनस्पती आणि जिरे हे खडी साखरेवर जर घेतले गेले तर गाठी पडणं दुर्गंधयुक्त अंगावरती जाणं पांढरं जाणं लाल जाणं त्यावेळी चिडचिड होणं मूड स्विंग्स येणं त्याच्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत लोकांचे. पण त्यांना हे समजत नाही की आपल्या शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत तो समोरचा आपला पार्टनर समजून घेऊ शकत नाही. दोघांनाही माहीत नसतं. आई वडील नसतात तिथे कुठेतरी खेडेगावामध्ये असतात किंवा वृद्धाश्रमात असतात आणि
त्यामुळे संसार तुटतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गर्भाशयाशी संबंधित आहेत, वंध्यत्वाशी संबंधित आहे आणि सामाजिक आरोग्याशी संबंधित आहेत, म्हणून देशाशी संबंधित आहेत. तर आयुर्वेदाचा आवाज या ठिकाणी ऐकणं खूप गरजेचं असतं. हे होत असताना आम्ही पंचकर्मातला जो बस्ती आहे तो पाळीच्या आधी जर दिला गेला तर पाळीशी संबंधित कोणती तक्रार येत नाही, पाळीत नियमित यायला लागते, 4 दिवस फ्लो होऊन आपोआप थांबतं. जसं शौचालय होताना आणि लघवीला होताना थोडं सुद्धा दुखत नाही, तसं पाळी येताना जरा सुद्धा दुखायला नाही पाहिजे, जरा सुद्धा अंगावरती पांढरं नाही झालं पाहिजे. हा आयुर्वेदाचा म्हणण्याचा जो भाग आहे तो जवळच्या वैद्याकडनं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पंचकर्मातली ट्रीटमेंट आहे, वमन विरेचन हेही प्रकार करता येतात, अन्नातले बदल करता येतात, त्याच्यानंतर नस्याची ट्रीटमेंट जी आहे ती ह्याच्यासाठी उपयोगी पडते. असं जर केलं तर रजातले दोष नष्ट होतात आणि रजावरतीच संपूर्ण आरोग्य जे आहे ती स्त्रीचं अवलंबून असतं. डिटॉक्सिफिकेशन शरीराचं दर महिन्याला जे घडतं ते व्यवस्थित व्हायला लागतं. शरीराचं आरोग्य, मनाचं आरोग्य आणि मुलं होणं ही प्रक्रिया त्यामुळे सुकर होते. येस, आपण या ठिकाणी विविध प्रकारचे अजूनही काही वनस्पती आणलेल्या आहेत आणि यांच्याविषयी आम्हाला काय सांगता येईल. पीसीओडी असताना गर्भाशयाच्या वरती म्हणजे आपल्या मॉन्स पिव्हिस नावाचा जो भाग आहे त्याच्यावरती साधारण 4 अंघुळ या जळवा ज्या आहेत त्या जर लावल्या गेल्या तर दूषित रक्त त्या शोषून घेतात आणि पीसीओडीतल्या गाठी ज्या आहेत त्या झपाट्याने कमी यायला लागतात. ही गोष्ट हार्मोनशी संबंधित असते, म्हणून प्राणायाम जे आहे त्यातला अनुलोम विलोम आणि ओंकार खूप उपयोगी पडतो. गर्भाशयाला जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू आहेत ते पाठीच्या मणक्यावरती असल्याकारण तिथेही या जळवा लावता येतात आणि तिथं काही विशिष्ट लेप जे आहेत, बांबूच्या कोंबाचा लेप, वेखंडाचा लेप, हळदीचा लेप, हे जर गर्भाशयाच्या बरोबरीनं पाठीच्या मणक्यावरती केले गेले तर गर्भाशयाचं आरोग्य उत्तम पद्धतीने सुधार आणि पाळी नॉर्मल यायला लागते. स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना मुलं होताना पीसीओडीच्या त्रासाबरोबर ती बीजग्रंथींच्या आतमध्ये बीजवाहिन्यांच्यामध्ये पाणी साचण्याची प्रक्रिया असते. तर अशा वेळेला ही जी वनस्पती आहे हिला पुत्रंजीव असं म्हणतात, त्याची ही बी आहे आणि त्याच्याबरोबरीनं उमराची फळं जी आहेत त्याचा काढा पोटामध्ये देणं ही प्रक्रिया खूप उपयोगी पडते. काढ्यामुळं औषध जे आहे ते रक्तामध्ये पटकन मिसळलं जातं आणि बीजग्रंथीतल्या गाठी उत्तम पद्धतीने कमी करता येतात. ह्याच्याबरोबरीने आणखीन एक वनस्पती इथं मी आणलेली आहे ती तुम्हाला दाखवतो आणि ती म्हणजे ही पिंपळाच्या झाडाची फळं आहेत. तर पिंपळाच्या झाडाची फळं, उमराच्या झाडाची फळं आणि इरमुंगळी नावाची एक वनस्पती आहे, ह्याचा जर काढा पोटामध्ये घेतला गेला तर मन, गर्भाशय आणि इतर शरीर याचं आरोग्य सुधारून गर्भाशयाशी संबंधित सगळ्या विकृती दूर होतात असं लक्षात येतं. आणि ह्याच्यावर जर पथ्याचा वापर केला गेला तर मुलं होण्याची प्रक्रिया झपाट्याने सुधारायला लागते आणि रजातले दोष नष्ट होतात. येस, आपण स्त्रियांशी संबंधित समस्यांविषयी विवेचन ऐकलं वैद्यराजांकडनं. कार्यक्रमात पुढे आपण जाणून घेणार आहोत पुरुषांशी निगडीत समस्यांबद्दल, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती स्त्रीरोग वंध्यत्वावरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आणि याच अनुषंगाने पुरुषांशी निगडीत समस्या, खास करून लैंगिक समस्या किंवा वीर्यदोष ह्याविषयी आपण या ठिकाणी विवेचन करत आहोत, जाणून घेत आहोत वैद्यराजांकडनं. सगळ्यात महत्वाचं आहे की कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने विश्वामृत चिकित्सालयामध्ये आता इकोमेडिसिन म्हणजे वनस्पतींद्वारे त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारच्या उपक्रमांद्वारे ज्याच्यामध्ये पंचकर्म आहे, अग्निकर्म आहे, जलौकाचरणासारखा भाग आहे, ह्याद्वारे आपण विविध प्रकारच्या आजारांवरती मात करू शकता. आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो स्त्रीरोग वंध्यत्वाशी निगडीत आहे, पुरुषांच्या समस्यांशी निगडीत आहे, ह्यासाठी सुद्धा फार प्रभावी उपचार उपलब्ध आहेत विश्वामृत चिकित्सालयामध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती जे आपण स्क्रीनवरती बघत आहात, हे विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत. विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांवरती आपण मात करू शकता, पण त्यासाठी विश्वामृत उपचारांची कास जरूर धरा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, पूर्वार्धात आपण सुंदर विवेचन केलं, खास करून मासिक पाळीशी निगडीत ज्या समस्या स्त्रियांच्या, त्याच्यामध्ये असणारी एकंदरीतच स्त्रियांची असणारी दिनचर्या, ऋतूचर आणि विविध प्रकारचे इतरही पथ्यापथ्य आणि वनस्पती, त्याचप्रमाणे जलौकाचरणासारखाही भाग आपण बघितला. जेव्हा अर्थातच इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाशी निगडीत समस्या येतात तेव्हा स्त्रियांएवढंच पुरुषांमध्ये सुद्धा आज आपल्याला वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं आढळतं आणि ह्यामध्ये लो स्पर्म काउंट हा एक महत्वाचा भाग दिसतो आणि त्या स्पर्मची सुद्धा जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे की त्याला आपण म्हणूया त्यांची मोटिलिटी किंवा काउंट, हा फार कमी झालेला दिसतोय. या व्यतिरिक्त लैंगिक समस्या सुद्धा सध्या पुरुषांना भेडसावत आहेत, ह्यालाही विविध कारणात शारीरिक मानसिक ताणतणाव असेल, तर ह्या संदर्भात आम्हाला काय सांगता येईल? कसं होतं की शुक्र हा शरीरातला 7वा शेवटचा धातू आहे आणि इतर पहिले जे रसरक्त मांसमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर व्यवस्थित झाल्या तर शुक्र हे चांगलं तयार होऊ शकतं. ब्रह्मचर्याचं पालन हे खूप महत्वाचं आहे. आधुनिक शास्त्राकडून असं सांगितलं जातं की मैथुनाची सवय जी आहे मॅस्टरबेशन ही काय घातक नाही आहे, पण आपल्या शरीरातला जो शुक्र धातू आहे तो साचून राहणं खूप बरोबर आहे आणि उपयोगी आहे. ब्रह्मचर्य पालन हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे.
ते साधना करतानाही उपयोगी आहे आणि सक्षम शरीर आणि मुलं उत्पन्न करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरोदय हे तावत कालस्य भयंकुता. असा एक श्लोकच आहे. एक एक बिंदू जर शुक्रात आपल्या शरीरात साचून राहिला तर ते जीवन आहे आणि जेवढे शुक्रजंतू तुम्ही किंवा शुक्र बाहेर पडेल तेवढं ते मरण आहे. एवढं ब्रह्मचर्याचं महत्व आहे. लाळ बाहेर पडते तसं ते बाहेर पडतंय असा साधा मार्ग नाही आहे. त्याचं जनन हे काम आहे आणि जनन शक्ती करण्यासाठी किंवा क्रिएटिव्हिटीसाठी किती ताकद लागते हे साधी बिल्डिंग बांधताना किंवा चित्र काढताना तुम्हाला समजतं. अहो तुम्ही मुलं तयार करणार आहे तर त्या शुक्राचं कसंही स्खलन चालेल का? साधा विचार आहे. तर आयुर्वेदाची हाक आणि आवाज तुम्ही ऐकायला पाहिजे. तर हे होत असताना तिखट आंबट खारट खाणं, खूप व्यायाम करणं, खूप जागरण करणं, नको त्या फिल्म्स बघणं, ह्याच्यामुळे काहीतरी वेड्या समजुती झालेल्या असतात. तर असं काही नाही आहे. लिंगाचा आकार किंवा शुक्राचा जो धातू आहे तो बाहेर पडत असताना त्याला एक विविक्षित एवढी मर्यादा जर राखली गेली तर काही प्रॉब्लेम येत नाही. हत्ती आणि हत्तीणीचा जेव्हा संयोग होतो त्यावेळेला हत्ती जो आहे तो फक्त शुक्र जंतू आहे तो फवारत असतो त्या हत्तीणीच्या जननेंद्रियावरती आणि तरी कन्सेप्शन होतं. म्हणजे इन्सर्शन हा भाग प्रत्येक वेळेला महत्वाचा आहे असं नाही आहे. हे तुम्ही लोक लक्षात घ्या. तुमच्या जननशक्ती संबंध हा तुमच्या शुक्र धातूशी आहे, तुमच्या लिंगाच्या आकाराशी वगैरे नाही आहे. हे नीतिमत्तेचं भान ठेवून मुद्दा म्हणून तुम्हाला काय सांगतो की लोक खूप घाबरून जातात पुरुष मंडळी. तर तुम्ही स्ट्रेस टेन्शन एन्झायटी कमी करा. तुम्हाला शिरोधाऱ्यासारख्या गोष्टींचा वापर तुम्ही करून घ्या. आयुर्वेदातली कृमिग्न बस्ती आणि इतर बस्ती आहे ते वापरा. अंगाला लावायची आणि लिंगा लावायची तेलं जी आहेत त्याचा वापर तुम्ही करून घ्या आणि लोकांच्याकडनं हे वैद्यांच्याकडनं समजावून घ्या की हे शुक्रजंतू कसे उत्तम पद्धतीने तयार होतील. त्यासाठी एकच वनस्पती जी आहे ती माझ्या मते मला सांगावी वाटते आणि ही कपिकच्छू नावाची वनस्पती आहे. ह्याला खास कुली असे म्हणतात. त्याच्या ह्या बिया आहेत कपिकच्छू भृषम वृषा मधुरा भृणी गुरु तिक्ता वातारी वल्ल्या कपपित्तास्त्र नाशिनी असं याला म्हटलेलं आहे. आणि शुक्र वाढवण्यासाठी ह्या वनस्पतीचा अप्रतिम फायदा होतो तो लोकांनी करून घ्यायला पाहिजे. येस, आपण हे जाणून घेतलं वैद्यराजांकडनं. मासिक पाळीशी निगडीत समस्या असोत किंवा पुरुषांशी निगडीत समस्या असोत, स्त्रियांशी असोत, वंध्यत्व असो, अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असो, विविध प्रकारच्या समस्यांवरती विश्वामृत उपचारांमध्ये या ठिकाणी एक आशेचा किरण उपलब्ध आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की विश्वामृत चिकित्सालय पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आणि आपण त्यांचे संपर्कासाठी नंबर स्क्रीनवरती बघतात. हेल्पलाईन नंबर आहे, त्या ठिकाणी आपण अपॉइंटमेंटही घेऊ शकता, त्यावरती जरूर फोन करा. आणि सर्व प्रकारचे स्त्रीरोग वंध्यत्व